मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये गुरुवारी संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण झालं आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष कांदा गव्हाचं मोठं नुकसान झालंय. पीक काढणी आल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त चिंता लागली आहे. ओझर पिंपळगाव बसवंत निफाडमध्ये विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. लासलगावमध्ये तुरळक पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांश भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. पिकांचं मोठं नुकसान झालं. विदर्गड तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली आणि गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. जिल्ह्यामध्ये पिक आता भुईसपाट झाली आहेत. उत्तर रायगडला देखील अवकाळी पावसानं झोडपलं. सुधागडसह कर्जत खालापूर पनवेलमध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला तर अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला. दक्षिण रायगड पाठोपाठ उत्तर रायगडला सुद्धा संध्याकाळी अवकाळी पावसानं झोडपलं. माथेरानमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पावसानं कडधान्य पिकासह आंब्याचं मोठं नुकसान होण्याची भीती आता व्यक्त होतीये. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसानं झोडपलं. भीमाशंकर परिसरात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसानं बळीराजाची चिंता आता आणखीच वाढलीय. लांजा पूर्व भागामध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी गारा देखील पडल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. शिपोशी गावामध्ये मुलांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतला. मात्र अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचं नुकसान झाल्यानं कोकणातल्या बागायतदारांचं चांगलंच कंबरडं मोडलंय. लांजा आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. मुंबई उपनगरांमधल्या नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीसहित अंबरनाथमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आणि या पावसामुळे शहरी भागात गारवा निर्माण झाला. मात्र ऑफिसमधून घरी परतणाऱ्यांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले. मुंबईतल्या पश्चिम उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. कांदिवली मालाड आणि गोरेगावमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पण या रिमझिम पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. कल्याण डोंबिवलीतही गुरुवारी रात्री 8 सुमाराला सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्यानंतर तासाभराच्या आतच पावसाची रिपरिप सुरू झाली. काही काळ पावसानं विश्रांती घेतली, नंतर पुन्हा 9:30 वाजण्याच्या सुमाराला पावसानं हजेरी लावली. अर्धा तास हा रिमझिम पाऊस बरसला. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. आयर्विन पुलावरच्या पाण्याची पाईप सांगलीमध्ये फुटली, त्यामुळे पाण्याचा फवारा ओढू लागला. पाणी त्यामुळे वाया चाललं. दुरुस्तीसाठी ऐतिहासिक आयर्विन पूल महिनाभर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. सांगलीमधल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पूल फुटपाथ दुरुस्तीसाठी 23 फेब्रुवारी ते 24 मार्च या कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भंडारा रुग्णालय दुर्घटनेमध्ये 2 नर्सेसवर निष्काळजीपणाचा फौजदारी गुन्हा दाखल झालाय. शुभांगी साठवणे आणि स्मिता अंबिल ढुके या 2 नर्सेसवर फौजदारी गुन्हा दाखल झालाय. भंडाऱ्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये नवजात बालकांच्या आयसीयू कक्षात लागलेल्या आगीमध्ये 10 बालकांचा जळून मृत्यू झाला आणि त्यामध्ये नर्सेसवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. या नर्सेसची निष्काळजी या 10 बाळांच्या जीवावर उठली होती. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. शेतकरी कन्या असल्याचा अभिमान बाळगत नववधू चक्क ट्रॅक्टर चालवत आपली वरात घेऊन वधू मंडपामध्ये पोहोचले. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या सावरखेडा इथल्या शेतकरी पंढरीनाथ दुर्गे यांच्या कन्येनं हे केलंय. लग्न कार्यामध्ये वर वरात घेऊन लग्न मंडपामध्ये पोहोचतो, मात्र परंपरेला फाटा देत या लग्न मंडपी वधू वरामध्ये आणि ते देखील ट्रॅक्टरवर स्वार होऊन या वरातीची त्यामुळे सर्वत्र चर्चा होतीये.
व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 स्पर्धेतली उपविजेती झालेली मान्या सिंगचा मंत्रालयामध्ये सत्कार करण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला. मान्या ही रिक्षा चालकाची मुलगी आहे आणि बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये तिने मिळवलेल्या या यशाचं अनिल परब यांनी यावेळी कौतुक केलं. विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्य सरकार सोडवणार असल्यानं शिक्षकांनी आझाद मैदानातलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्या आझाद मैदानातल्या शिक्षक आंदोलकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. गेल्या 3 आठवड्यांपासून शिक्षक इथं आंदोलन करतात, तरीही त्यांच्या मागणीची दखल सरकार दरबारी घेतली गेली नव्हती. विरारमधल्या कारगिल नगर इथं गुरुवारी संध्याकाळी पाण्याच्या टँकरनं दिलेल्या धडकेमध्ये एका स्कूटर चालकाचा मृत्यू झाला. भर वर्दळीच्या रस्त्यावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की स्कूटर चालकाला काही अंतर दूरपर्यंत टँकर चालकानं फरफटत नेलं. टँकर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. अपघातानंतर टँकर चालकानं तिथनं पळ काढला. किल्ले रायगडावर काही पर्यटक दारू पिऊन आले होते आणि त्यांना तरुण तरुणींनी चोप दिला. व्हिडिओमध्ये दिसणारे पिवळ्या सदरातले हे तरुण दारू पिऊन गडावर आल्याचा दावा तरुण तरुणींनी केला. ते माफी मागत असतानाही मारहाण सुरूच होती. झेंड्यासाठी वापरतात त्या काठीने त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. कोल्हापूर पाठोपाठ रायगडावर अशी घटना. मंगळवेढेमध्ये मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमाराला शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिला वर्गानं आनंदानं शिवजयंती साजरी केली. सुंदर सजवलेल्या पाळण्यामध्ये बालशिवांची मूर्ती ठेवण्यात आली आणि त्यानंतर पाळण्याचं गायन करण्यात आलं. कार्यक्रमाला मध्यरात्री देखील गर्दी झाली होती. महिला आणि युवतींनी हातात मशाल घेऊन जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत फेरी काढली. अकोल्यामध्ये शिवजयंती उत्सव निमित्त स्थानिक शिवाजी पार्कच्या भिंती बोलक्या झाल्या. ही किमया केली चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी. या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्र उद्यानाच्या भिंतींवर रेखाटले. सुमारे 40 विद्यार्थ्यांनी गेल्या 6 दिवसांपासून चित्र काढायला सुरुवात केली होती. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं आणि कोकणची काशी अशी ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्र यात्रेचं स्वरूप यंदा कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात आहे. 11 मार्चला महाशिवरात्रीनिमित्तानं ही यात्रा असते. यंदा व्यापाऱ्यांना दुकानं लावण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. तसंच भाविकांना सुद्धा केवळ मुखदर्शनच घेता येणार आहे. खास आकर्षण असलेल्या देवस्वाऱ्या यावर्षी श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी येणार नसल्याचं मंदिर प्रशासनानं जाहीर केलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे